त्यांनी ठरवलं, पक्षांनी ठरवलं, आमच्या पक्षप्रमुखांनी ठरवलं, तर नक्कीच अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आणि ताकद त्या ठिकाणी आहे. तुमची आणि प्रणित शिंदेची मैत्री राहिल्याचं आम्ही पाहिलं अनेकदा फेसबुक पोस्ट किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये पाहिलं, मात्र प्रणित शिंदेकडून जो उल्लेख केला गेला तो आश्चर्यकारक होता. मी जमिनीवर राहणारा व्यक्ती आहे, मी त्यांना ओळखतो, मोठ्या बहिणीसारख्या त्या आहेत, त्या कदाचित मला ओळखत नसतील, पण एखादी मोठी बहीण जेव्हा बोलून जाते तेव्हा आपण त्याला खूप जास्त सिरियसली त्या ठिकाणी घेत नसतो. काही अडचणी असतील, त्यावेळचं प्रेशर असेल म्हणून त्या ठिकाणी त्या बोलून गेल्या असतील, पण जेव्हा केव्हा त्या ठिकाणी मी सोलापूरला गेलेलो आहे काही सामाजिक कार्यक्रमाला, तिथे असणारे राष्ट्रवादीचे जे सर्व पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी जी भूमिका, जे मत त्या ठिकाणी व्यक्त केलं, तेवढंच मत त्या ठिकाणी मी सुद्धा व्यक्त केलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं कोणाचा उमेदवार द्यायचा हा निर्णय पार्टीचे प्रमुख त्या ठिकाणी घेत असतात, मी नसतो. त्यामुळे जे लोकांचं मत आहे फक्त मी त्या ठिकाणी व्यक्त केलं, पण मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की जे काय चाललंय तिथं वादविवाद हा थांबवावा. भाजप हा आपला विरोधी पक्ष त्या ठिकाणी आहे, बेरोजगारी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे, तो सोडवण्यासाठी सर्व मित्रपक्ष एकत्रित येऊन आपण लढूया, एवढंच या ठिकाणी सांगतो.